हेलो। हाँ भागीरथी मैडम, ऑफिस मधून बोलतोय। बोल श्री। मैडम तुमची ऑफिस मध्ये खूप आठवण येते हो, या ना ऑफिस मध्ये। हाँ श्री साहेब नीट काम करत नाही आहेत वाटत। नाही तसं ते काम करतायत, पण काय ना तुम्ही ऑफिस मध्ये असलात की एक वेगळा उत्साह असतो वर्कर्स मध्ये, म्हणून येत जा ना ऑफिस ला रोज। अगदी तास दोन तास आला तरी चालेल, एक चक्कर मारत जा। ठीक है, विचार करू। नाही विचार करायचा नाही, यायचं। येते, चल ठेवू। अय्या जी काय गं, काय झालं, बरी आहेस ना? काय नाही रे, जरा डोळा लागला होता, तुझ्या फोन न जागी झाले। ओ आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अजी। कर तू आराम कर। पण नक्की हेच कारण ना? हो नक्की, रात्री बोलू आपण। हॅलो केली आहे मी, उगा छोट्या आईने असे जाब विचारल्यासारखे प्रश्न विचारले। बिचाऱ्या आधीच त्या इतक्या हळव्या आहेत, त्यात मी त्यांची अशी उलट तपासणी घेतली। शी का नाही मी त्यांच्यावर आधीच विश्वास टाकला? आपल्या घरातला माणूस जर आपल्याला कळणार नाही असं वागत असेल तर लगेच त्याचा अर्थ तो आपल्याशी खोटा वागतोय असा का लावतो आपण? त्याला त्याची कारण असतील, त्याला त्याचा वेळ द्यावा। हा समजूतदारपणा का नाही दाखवू शकत आपण? सगळी उत्तर तिथल्या तिथे का हवी होती मला? उगा छोट्या आईंच्या जखमेवरची खपली काढली मी। पण म्हणजे एकाच घरात राहून किती कमी ओळखतो आम्ही एकमेकींना। छोट्या आईंकडे पाहून त्यांनी मनात इतकं काही साठवलं असेल असं कधीच वाटलं नाही। पण आता माझा प्रश्न वाढतोच आहे, काय करावं सांगावं का आईजींना? छोट्या आई माझ्या बरोबर होत्या म्हणून, पण म्हणजे सरळ सरळ आईजींची फसवणूक करणं होईल। आईजींना कळेल तेव्हा पुन्हा त्यांना धक्का बसेल। आणि छोट्या आई माझ्या बरोबर नव्हत्या असं सांगितलं तर छोट्या आईंना खूप प्रश्नांना सामोरं जावं लागेल। नाही आणि आता त्यांना असं कोर्टात उभं करणं तर फारच भयंकर ठरेल। त्यांची मानसिक अवस्था चांगली नाहीये। देवा काय विचित्र प्रसंग आला रे हा। श्रीताई हाच प्रश्न पडला होता, आईजीला खरं सांगावं का नाही। मला कळतंय श्रीची निर्णय घेताना काय अवस्था झाली असेल ते, पण तरीही आता छोट्या आईना एकटं पाडून चालणार नाहीये। आईजींना नंतर समजवता येईल एक वेळ, पण छोट्या आईंची अवस्था सावरण्याच्या पलीकडे जाईल। नाही बघवते त्यांची ही स्थिती। मी आईजींना सांगते, त्या माझ्या बरोबर होत्या म्हणून, बघू काय होत आहे ते। हा बोल श्री। हा जानवी, काय करतेस तू? काही नाही रे, आईजींच्या खोलीत चालले होते। का
क्या बात है, याला म्हणतात वेवलेन जुळणं. म्हणजे? अगं म्हणजे मी फोन करून तुला हेच सांगणार होतो की जरा आईयाजीकडे जा ना. कशासाठी? काही विशेष आहे का? नाही विशेष असं काही नाही. मी आता जरा तिच्याशी फोनवर बोललो तेव्हा मला जरा ती डिस्टर्ब वाटली. डिस्टर्ब का? पण काय झालं? म्हणजे सकाळी छान मूड मध्ये होत्या त्या. हो ना, तेच तर मला कळत नाहीये. म्हणजे मला जरा काळजी वाटते म्हणून म्हणलं जा ना जरा बघ ना, बोल तिच्याशी. हो बोलते, तू नको काळजी करूस. आता तू तिच्याशी बोलणार म्हणल्यानंतर माझी काळजी तर मिटलीच. पण कसं आहे ना जानवी, हल्ली आईयाजी जरा खूप हळवी झाली. म्हणजे पूर्वी नव्हती का अशी? काय कळत नाही मला काय चाललंय. जरा काळजी वाटते म्हणून, बाकी काय नाही. डोंट वरी श्री, मी त्यांना भेटते, त्यांच्याशी बोलते आणि मग तुला फोन करते. थँक यू. त्याचं काय ना, खूप दिवसानंतर मला आपलं घर, आपली माणसं, ते महिला मंडळ, आईयाजी हे सगळं परत मिळालंय ना, त्यामुळे माझा एकदम मूड बदलूनच गेला आहे. म्हणजे सतत मला घरी फोन करून कोणा कोणाशी तरी बोलत राहावंच वाटत. आणि स्पेशली आईयाजीशी. म्हणजे खर तर मी असं म्हणू नये, कुठलंही कंपॅरिझन करायचं नाहीये मला. म्हणजे सगळ्याच मला तशा जवळच्या आहेत, पण आईयाजी इज द क्लोजेस्ट वन. अँड या, शी इज माय प्रायोरिटी. अँड युअर प्रायोरिटी इज माय प्रायोरिटी. जानवी, मी काय केलं असतं ग तू माझी बायको नसतीस तर? ते बघू नंतर. चला आता मी आईयाजींकडे जाऊन येते, नंतर बोलते. बाय बाय. माझ्या मते तरी ती काकालाच भेटायला गेली असणार. आईयाजीचा तो निर्णय योग्य होता याची खात्री आहे मला. आणि एक गोष्ट नक्की, उद्या काहीही झालं तरी या बाबतीत मी आईयाजीच्या बाजूनेच उभा राहीन.
जान्हवी नव्हता तिथे आणि तो अल्बम ठेवला होता. मग राहावला नाही म्हणून म्हटलं फोटो बघूया. श्रीचे लहानपणीचे फोटो खूप खूप मस्त आहे. सॉरी, तुमच्या परवानगी शिवाय मी हा काम होत नाही. अगदी सहज झाले होते. बर झालं आलीस, मी तुला बोलवणारच होते. त्या दिवशीचा विषय अर्धवट राहिला. कुठला? शरयू तुझ्या बरोबर श्रीकडे आली होती. नको जान्हवी, खोटं बोलू नकोस. खोटं बोलण्यामुळे ह्या घरात याआधी किती काय काय झालंय तुला माहितीये. खरं बोल, खरं बोल प्लीज. पण मग छोट्या आईंचं काय होईल? त्या खूपच अडचणीत येतील. शिवाय त्यांना श्रीसारखी त्यांची बाजू मांडताही येणार नाही. मी काय करू? पण नको नको, खोटं बोलून कुठलाच प्रश्न सुटत नाही. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. जान्हवी, हो माझ्या बरोबर होत्या त्या. विश्वास गमवायला खूप वेळ लागतो, गमवायला मात्र एक क्षण पुरतो. तुला याची कल्पना असेल अशी आशा करते. तू गप्प का? जी मी बरा आहात ना? म्हणजे नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तुला श्री बोलला काही? असं का विचारताय? बरेचदा तू बोलतेस तेव्हा श्री बोलतोय असं वाटत. पण आता प्रश्न मी विचारलाय तुम्हाला. मी जेवढी श्रीला ओळखते त्यावरून त्यानं तुला माझ्याकडे पाठवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते अपेक्षितच आहे. असो, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मी ठीक आहे. मी येऊ? जी एक विचारू. आपण एखाद्या माणसाला ओळखतो तो विश्वास की त्या माणसाकडून आपल्याला जे अपेक्षित असत तो विश्वास? या प्रश्नाचं उत्तर मला तरी मिळालेलं नाहीये अजून. कदाचित माझ्या आधी ते तुम्हालाच मिळेल.
बर डाळी सगळ्या लिहिल्या तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ चणा डाळ हा आणि गहू झाले तर मी वहिनी वहिनी काय म्हणते माझ्या मते साखर आहे तर या महिन्यात नको मागव या पुढच्या महिन्यात मागव नाही नाही वंश थोडी मागवा ना अगं इंदू जरा कमी खा ना साखर वहिनी मी एकटी केवढी साखर नाही खाणार आहे पण आहे ती पुरणार नाही म्हणून म्हटलं मागवा बरं बरं 3 किलो लिह बरं 3 किलो साखर काय चाललंय महिन्याच्या सामानाची यादी ए या महिन्यात जरा सामान जास्त भरा का महापूजा आहे ना आहेस का तुझ्या डोक्यात अजून मनात आहे श्री परत आलाय ना म्हणून महापूजा घालायची फार काही खर्चिक नाहीये त्यात आता एवढ्यातच करणार होतीस ना हो म्हणजे फक्त श्रीशी बोलायचं बाकी आहे बाकीचं सगळं ठरलंय माझं मनातल्या मनात तिचं ठरलंय बरं का मनातल्या मनात कल्याण अगं श्री हे काही करणार नाहीये सरे म्हणजे तुला बोलायचं तर तू जरूर बोल पण फार अपेक्षा ठेवू नकोस तुला वाईट वाटेल का नाही करणार करेल तो तो घरात आल्यामुळे घरात कसं आनंदी वातावरण झालंय ना सगळी अत्यानंद महाराजांची कृपा हो पण जान्हवीचं कॉन्ट्रीब्युशनही काही कमी नाहीये प्रश्नच नाही तिच्यामुळे परत आलाय श्री घरी इतके दिवस किती तणावाखाली राहत होतो नाही आपण सगळ्याजणी पण थोडा का होईना आपला तणाव दूर झालाय असं वाटतंय मला थोडा का पूर्णच झालाय की नाही सर का कोणास ठाऊक शरयूच्या वागण्याचं खूप टेन्शन येत आहे मला हो म्हणजे तिच्याशी बोलण्याचा ना धीरच होत नाही ती आपल्यात नाहीच असं वाटत पण ते चूकच आहे ना सख्खी आई करणार नाही एवढं तिच्या सासूनी केलंय तिच्यासाठी पण तरी ती असं बोलते कमाल आहे बेबी जरा शांत हो ना काय होतं माहितीये का तू रागाच्या भरात खूप काही बोलून जातेस त्यांनी तुझ्या मनातलं सगळं बाहेर पडतं तुझं मन हलकंही होतं पण समोरचा दुखावतो ग पण वहिनी माझा मुद्दा चुकीचा असतो का नाही मी तसं म्हणतच नाहीये बेबी अगं पण चिडचिड करून प्रश्न सुटत नाहीत ना मी समजा आता तू चिडचिड करून काहीतरी बोलशील आणि शरयू आणखी विचित्र वागायला लागेल म्हणजे मग गोष्टी सुधारण्याच्या ऐवजी बिघडून जातील ना म्हणून म्हणते जरा शांतपणा निघे हो हो आता जरा घरात शांतता हवी हा खूप दिवसाने आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा आपणही जरा चांगला विचार करूया ना म्हणूनच तर म्हणते मी महापूजा घालूया कसं प्रसन्न वाटेल बघा आणि महापूजेच कसं असतं माहितीये ए ताई ऐक ना अगं ऐक ना मी बोलते ना श्रीशी एक काम करू का जान्हवीशी बोलते मी म्हणजे जान्हवी समजावेल ना त्याला हट्ट तर म्हणेन मी त्याला म्हणजे ऐकेल तो जान्हवीचा ऐकतो का तो आणि कसं आहे माहितीये मी बोलून गेलीये ना मग करायला हवी ना आपल्याला महापूजा ऐका ना असं काय करताय आपल्याला आता आपला ट्रॅव्हल टाइम कमी करायला लागणार आहे आणि स्पेशली रात्रीतला आता उन्हाळा सुद्धा येतोय त्यामुळे आपला माल खराब होण्याची शक्यता जास्त आहे सो वी हॅव टू टेक केअर ऑफ इट सर टेम्पोची संख्या आणखी वाढवा असं मला वाटतं हा काही हरकत नाहीये पण किती हॅलो श्री मी जाऊन आले रे आई आजींकडे मग ऐक ना मी गेले ना तेव्हा पहिले तर त्या खोलीत नव्हत्या मग मी त्यांची वाट बघत बसून राहिले पण तेवढाच ना मला बरं कशी आहे ती सॉरी तू बिझी आहेस का अगं हो मी आता जरा मीटिंग मध्ये ओ सॉरी सॉरी बरं मी नंतर करते फोन ते नाही पण बरी आहे ना ती हो हो बरं आहे त्या काही काळजी करण्यासारखं नाही ठेव फोन ए बरं तुला काही लागलं तर मला प्लीज फोन कर आता तशी वेळच नाही येणार डोंट वरी ओके बाय तुझ्याशी नंतर बोलतो बाय बाय Thank you.
जानवी श्री आला का ग? आला आत्ताच आला अंगारा लावते त्याला। जानवी जरा बोलायचं होतं तुझ्याशी। बोला ना। मी ना महापूजा घालायचं म्हणते, म्हणजे तू आणि श्री बसायचं पूजेला। सरू मावशी ऐक ना ग, श्री परत यावा म्हणून मी बोलले होते। आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं ना श्री लवकर परत यावा। प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत होत आणि ही माझी पद्धत आहे ग। मी साकडं घातलंय, मग आता घालायला हवी ना पूजा। तुम्ही करा सरू मावशी, ज्याला आवडत त्याने करावं आणि ज्याला नाही आवडत त्याला जबरदस्ती करू नये ना। आणि मनापासून नाही केली पूजा तर त्या पूजेला काय अर्थ आहे? अगं तेच तर म्हणते मी, मनापासूनच करा पूजा, बघ किती बरं वाटतंय ते। पण सरू मावशी श्री, मी बोलते ना त्याच्याशी, फक्त तू मला सपोर्ट करशील ना। कशाबद्दल मावशी? अरे बस तुला अंगाराला होते बस। श्री, अरे मी जान्हवीला म्हणत होते की तू काय म्हणत होतीस हे मला कळलंय, पण सरू मावशी जान्हवीने तुला सपोर्ट करून काय उपयोग आहे? या कर्मकांडावर माझा विश्वास नाहीये तो नाहीच आहे ना।